आणि गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. पहिलाच बॉल वळवलाय पाठीमागच्या बाजूला, डिक्लेअर स्वरूपाची धाव पहिल्याच बॉलच्या पाठीमागे येत आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये अमोल शिंदे आणि विवेक शिंदे ही जोडी आहे, आणि षटक क्रमांक 1 साठी विशाल जाधव. मॅक्सवेल या नावाने त्यांची ओळख आहे झांझवड संघाच्या माध्यमातून. 2 विशाल जाधव आहेत, त्याच्यामध्ये 1 विशाल जाधव मॅक्सवेल या नावाने प्रसिद्ध आहेत आणि 1 विशाल जाधव असे 2 खेळाडू या संघामध्ये एकाच नावाचे आहेत. निश्चित खेळ थांबलेला आहे. संपूर्ण स्पर्धा फार चांगलं आयोजन, 2 दिवसाचा अर्णसंग्राम. कालचा पहिला दिवस होता भव्य दिव्य उद्घाटन समारंभ, त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. आता आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. मैदानाची एक चांगली सजावट, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची आणि महिलांची रेलचेल आहे या स्पर्धेमध्ये. 2 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतो. ऑफिशियल पंच, क्वालिफाईड पंच या स्पर्धेला आहेत. उमेश सावंत सर यांचा आवाज तुम्हाला मराठी आणि हिंदीमधून ऐकायला मिळत आहे. सामनावीर पुरस्कार आहे. प्रत्येक संघाला ज्यावेळेस आपण टॉस करत आहोत त्यावेळेस एनर्जी ड्रिंक पावडर आणि पाण्याची बॉटल अशा गोष्टी आपण प्रदान करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स आहे, असं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया. बॉल क्रमांक 2, बॉल हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली विकेटचं पतन. टीम रुळे वैभव रुळे संघाला धक्का क्रमांक 1 आणि फलंदाज अमोल शिंदे माघारी. आज नावाप्रमाणे खेळ या महत्वाच्या सामन्यामध्ये करू शकले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, फटक्यामध्ये पूर्णता नव्हती, परफेक्शन नव्हतं आणि क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली आले आणि पकडली एक चांगली कॅच. विकेटचं होतंय पतन. आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी शैलेश शिंदे क्रमांक 3 वरती त्यांना प्रविष्ट केलेलं आहे. थोडासा फेरबदल केलेला आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये. नेहमी आपण रुळे वैभव रुळे संघाला पाहिलेलं आहे, निश्चित त्यांनी याही सामन्यामध्ये फेरबदल केलेले आहेत. म्हणजे जशी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीला साजेशी कामगिरी करणारे जे खेळाडू आपल्याकडे आहेत त्या खेळाडूंना सातत्यानं अनेक संघांनी, आपण अनेक संघांच्या रणनीत्या पाहिलेल्या आहेत की परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये जशी आहे त्या परिस्थितीला आपल्या संघातून कोण प्रतिउत्तर देईल अशा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं. हा बॉल आलाय तो डॉट, वेगाने आणि उसळणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. आलाय तो डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी विशाल जाधव मॅक्सवेल यांनी केलेली आहे. पाठीमागच्या 3 मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आहेत, त्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अवघी 1 धाव दिलेली आहे, 4 बॉल टाकलेत, 1 गडी बाद केलाय. थोडीशी दायनीय अवस्था पहिल्या षटकामध्ये टीम रुळे वैभव रुळे या संघाची. खोलवर पद्धतीचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड वर्तुळामध्ये 1 सिंगल धाव मिळेल. प्रामुख्याने जी रणनीती रुळे वैभव रुळे संघाने बदललेली आहे ना, याचं एक प्रमुख कारण असू शकतं की 4 षटकांचा सामना आहे आणि अमोल शिंदे माघारी आलेले आहेत, त्यामुळे रुळे संघाला हवी आहे भागीदारी. एका बाजूला ही भागीदारी तोडण्याचा प्रयत्न झांझवड संघ करण्याच्या प्रयत्नामध्ये विशाल जाधव तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा बॉल हाताळला जाईल आणि स्ट्रायकर इनला फलंदाज विवेक शिंदे. ओ इथे पहा, विवेक शिंदे यांच्या अंगाला भेदणारा बॉल. कोणती धाव नाहीये. विवेक शिंदे यांनी एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे. 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. अनेक वेळा दोन्ही आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण जाणत आलो. क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूला तब्बल 6 वर्ष लागली होती. जिद्द चिकाटी आणि मेहनत त्या खेळाडूने कधी सोडली नाही. ज्या संघामध्ये जागा मिळत नव्हती त्या संघाचा एक दिवस तो मुखिया झाला, संघनायक झाला. म्हणजे काय मेहनत असे, काय परिश्रम असतात, काय चिकाटी असे या खेळाडूने ते सिद्ध करून दाखवलं. तब्बल 16 सेंचुरीज आणि 6 डबल सेंचुरीज ठोकणारा टेस्ट क्रिकेटमधला मारवण आटापट्टू याच खेळाडूला क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी 6 वर्ष लागली. धावसंख्या 2.
पहिलाच बॉल ओव्हर नंबर 2 चा फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, फटका मोठा, नाही होणार धावांचा तोटा, षटकार. शैलेश शिंदे यांची कमाल या स्ट्रोकची धमाल, बॉल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, हवाई फायर, षटकार. विकासभाई कदम वाकी यांच्या माध्यमातून जो फलंदाज षटकारांची हॅट्रिक मारेल ना, 1100 रुपयाचा रोख धनादेश आहे. बॉलर तयार गौरव जाधव. या वेळेला वीरेंद्र सहवाग स्टाईल फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार, रन्स मिळतील 4, येतोय तो चौकार. तंत्रशुद्ध फलंदाजी आता करायला सुरुवात केलेली आहे. शैलेश शिंदे यांना का पुढे पाठवलंय याचा प्रत्यय आणून दिलाय आपल्या खेळीने. फ्रंट फुट वरती येत असताना क्रीजच्या खोलीचा वापर केला, बॅटचा फेस ओपन केला आणि वीरेंद्र सहवाग स्टाईल फटका खेळला, 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. धावसंख्या आहे 12, 1 गडी बाद, जिथे आता शैलेश शिंदे खेळत आहेत 5 बॉल मध्ये 11. विवेक शिंदे यांनी आतापर्यंत खातं खोललं नाहीये, तर गौरव जाधव यांच्यावरती केले आक्रमण. या वेळेला वेळेची अचूकता नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत आणि काय कॅच पकडलीय, जबरदस्त कमालीचा झेल पकडलाय, कौतुक करावं लागेल. लक्षित जाधव कमालीचा झेल पकडलेला आहे, धावत येऊन शरीरावरचं नियंत्रण चांगलं होतं, डोळ्यांचा संयोग चांगला होता आणि हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसवला. आणि जी मोठी अडचण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होती ना, ती आता झांजवड संघाने दूर केली आहे. फलंदाज होते शैलेश शिंदे, आता माघारी गेलेले आहेत, जिथे आता झांजवड संघाने मोकळा श्वास घेतला असेल आणि गौरव जाधव यांनी. म्हणजे क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला लाभणं किती महत्वाचं आहे, आणि ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला लाभते ना, त्यावेळेस गोलंदाजाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळतोय आणि प्रत्येकाला वाटतंय की आमची गावची स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. 3 संघ पुढे आलेले आहेत, झांजवड, रुळे, कुरोशी, या 3 संघांना संधी आहे आमची गावची स्पर्धा जिंकण्याची. बॉलर तयार. या वेळेला फटका डीपी स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत बॉल. किती धावांची मोहर लागेल, पंचांचा निर्णय काय येईल, पंचांवरती सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. प्रत्यक्षात बॉल कुठून गेलाय, किती धावांची मोहर लागणार याची पडताळणी केली जाईल. निश्चित पंच तिकडे कल्याणी घोरपडे सर पडताळणी करत आहेत प्रामुख्याने, प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं काय आणि या बॉलच्या पाठीमागे किती धावा येतील. आणि हा षटकार आहे, टीम रुळे वैभव रुळे संघाला मिळतोय. आणखीन एक षटकार या ओव्हरमध्ये, धावसंख्येमध्ये होत असताना बदल, धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 18 धावा 2 गडी बाद, 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर, बॉल क्रमांक 5 प्रगतीपदावरती. आणखीन एक टोला त्याच दिशेने, हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, तडक फडक सडक पे कडक ठोकलेला एक क्लासिकल अंदाजामध्ये षटकार. फलंदाज विनायक शिंदे आल्या आल्या बरसत आहेत, काय फटकेबाजी केली, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर विनायक शिंदे यांनी केला आणि हा बॉल फेकून दिला, छोट्या उसळीचा बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, 6 धावींसाठी. जिथे आपण चर्चा केली होती की गौरव जाधव यांनी कमबॅक केलेला आहे, परंतु पुन्हा काही मागडे बॉल, निश्चित गौरव जाधव यांचे डावपेच उधळून लावले रुळे संघाच्या फलंदाजांनी. ओ हा बॉल चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर समजण्या पलीकडचा होता, कमी गतीचा होता आणि या बॉलसाठी विनायक शिंदे तयार नव्हते. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, एक सिंगल मिळेल. तब्बल आता 2 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती आहेत 25 धावा, 2 षटक अखेरीस. परंतु पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर रुळे संघाला अवघ्या धावा मिळाल्या होत्या फक्त 2, आणि त्यानंतर धावसंख्येची वाढलेली गती आणि धावसंख्येला आलेला आकार 25 धावा. म्हणजे जिद्द चिकाटी किती महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जीवन असो किंवा क्रिकेट, मेहनत हा सर्वोत्तम दागिना आहे. बॉलर तयार.
यावेळेला पहा आई बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती सरळ 6 धावेंसाठी एक नेत्रदीपक फटका षटकार. विवेक शिंदे केएसके चे बाहुबली आणि त्यांच्या बॅट मधून आलेला आहे हा बाहुबली षटकार. आता ओव्हर नंबर 3 च्या पहिल्याच बॉलवरती भयानक आक्रमण चढवलेलं आहे. लक्षित जाधव आहेत, क्षमता आहे लक्षित त्यांच्याकडे, अनेक काळ झांजवड संघासाठी ते क्रिकेट खेळत आहेत, परंतु काय फटका खेळला यार, मन तल्लीन करून टाकणारा, डोळ्यांना गारवा देणारा फटका विवेक शिंदे रुळे यांच्या बॅट मधून आलेला आहे. फटक्यामध्ये नजाकत होती आणि पुन्हा एकदा सरळ बॅटची जी आहे हवा ती दाखवलीये. पुन्हा एकदा पहा सरळ बॅटने एक पाय रोवत विवेक शिंदे यांनी हा फटका खेळलाय, मन तल्लीन करून टाकणारा. ओ आणखीन एक जोर कस साइड स्क्रीनच्या डोक्यावरतून फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक जबरदस्त क्वालिटी षटकार. गोलंदाजांचा कर्दन काळ विवेक शिंदे काय फलंदाजी केली बहरदार, प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी. पुन्हा एकदा सरळ बॅटने खोलवर पद्धतीचा बॉल लक्षित वरती केले आक्रमण आणि या आक्रमणाचा सपाटा तुम्ही पहा. विवेक शिंदे नावाचं वादळ पहा, हे वादळ ज्या प्रकारे घोंगावतोय ना, आता टीम झांजवडला हे वादळ शांत करावं लागेल, परंतु हे वादळ शांत होण्याचं नाव घेत नाहीये. आणखीन एक जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, दोन क्षेत्ररक्षकांमध्ये मोठी दरी आणि याच दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. दे दनादन फलंदाजी विवेक शिंदे, पुन्हा एकदा पहा हा फटका. आज प्रेक्षकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा विवेक शिंदे घर करून जात आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 48.2 गडी बाद. लक्षित पुन्हा तयार कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये. ओ हा बॉल चांगला आहे, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहे तब्बल 48.2 गडी बाद, 3 षटका अखेरीस. प्रथम बॅटिंग करत असताना आता टीम रुळे वैभव रुळे संघाने बनवलेली आहेत 48 आणि विनायक शिंदे खेळत आहेत 12 वरती आणि विवेक शिंदे खेळत आहेत 23 वरती आणि अंतिम षटकासाठी आता टीम झांजवडकडून यावेळेला बॉल हवेत आहे. वेळेची अचूकता साधता आली नाही, विकेटचं पतन. आता विवेक शिंदे नावाचं वादळ शांत होत आहे, त्या वादळाचा आपण सपाटा पाहिला. निस्त नाबूद करणारी फलंदाजी होती, गोलंदाजाचा कर्दन काळ आता माघारी चाललेला आहे आणि कौतुक करावं लागेल या पहिल्या बॉलचं आणि त्या गोलंदाजाचं, कारण परिस्थिती अनुकूल नव्हती गोलंदाजीसाठी. या बिकट परिस्थितीमध्ये येऊन एक तिखट मारा पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आणि गोलंदाज होते. बॉलर नेम प्लीज. स्वप्नील, पहिलाच बॉल त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. 24 संघांनी स्वप्न पाहिलं, आमशी गावची स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे, परंतु कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार. स्वप्नील तयार. यावेळेला बॉल वळवलाय डीप मिड विकेट आणि सी कॉर्नरच्या दिशेने, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का, नाही, आतमध्ये अडवलाय. धावांसाठी धावाधाव सुरू आहे, प्रत्यक्ष धावा किती मिळतील या बॉलच्या पाठीमागे. थ्रो केलाय परंतु यस्ट्यांचा वेद बॉल घेत नाहीये आणि धाव फलकावरती आता धावा येत आहे 3. धाव फलक वाढलंय, जाऊन पोहोचलंय 51 वरती 3.
बॅटिंगसाठी आलेले आहेत प्रवीण शिंदे जोडीला आहेत, विनायक शिंदे बॉलर आहेत स्वप्नील. यावेळेला विनायक शिंदे यांनी बॉल खेळला आहे सी कॉर्नरच्या दिशेने आणि डीप मिड विकेटच्या दिशेने मधोमध खेळलाय. बॉलचा पाठमोरा होईल, बॉलची फेकी केली जाईल. दोन धावा मिळालेल्या आहेत, कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं. ज्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते ना, ती परिस्थिती गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल नव्हती, परंतु एक फार चांगली गोलंदाजी, धावसंख्येची वाढलेली प्रचंड मोठी गती त्यांनी कमी केली आहे, त्यांचं कौतुक आपल्याला करावं लागेल. फटका जोरकस खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार, रन्स मिळतील चार. येतोय आणखीन एक जबरदस्त दमदार चौकार. पुन्हा एकदा धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न केलाय टीम रुळे संघाने. क्रीजच्या खोलीचा वापर करत असताना एक पाय पुढे काढला आणि बॉल खेळला सी कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून चार धावेंसाठी. बॅटिंग मध्ये आता आक्रमण करत असताना बॅट्समन विनायक शिंदे उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे, नजर रोखून धरली विनायक शिंदे यांनी. प्रत्यक्षात घडलंय काय, पंचांनी कळवलेला आहे व्हाईट बॉल आहे त्यामुळे सिंगलच मिळेल. स्वप्न आपण चर्चा केली की 24 संघांनी पाहिलं, परंतु कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार? स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती असतात जी जीवनामध्ये आपल्याला झोपू देत नाहीत. म्हणजे हाही सामना जिंकायचा आहे किंबहुना ही स्पर्धा जिंकायची आहे तर चांगला खेळ करणं फार महत्वाचं आहे. बॉलर पुन्हा तयार स्वप्नील, काही बॉल चांगले काही बॉल मागडे. यावेळेला लोअर फुल टॉस हे मिश्रण होतं या बॉलच्या पाठीमागचं. एक सिंगल धाव पंच आम्हाला कळवत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे या एका धावेने 59 धावा. या स्पर्धेमध्ये 93 चौकार आणि 68 षटकार लागलेले आहेत, म्हणजे चौकारांचा रेशियो हा अधिक आहे, षटकार कमी लागले आणि चौकार जास्त लागलेले आहेत. वेळेची अचूकता नाहीये, बॉल हवेत आहे, यष्टीरक्षक जाऊन पोहोचतील का? जाऊन पोहोचले होते. आताच्या ओंजळीतून झेल निसटला, रनआउटसाठी गेले आणि इथे या बॉलच्या पाठीमागे धावा पूर्ण झालेले आहेत. चार षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम रुळे, वैभव रुळे या संघाने बनवलेले आहेत. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर 60 धावा 61 बनवायच्या आहेत टीम झांजवडला. येणारे 24 बॉल चला घाई करा टीम रुळे, फिल्डिंग लावून घ्या तुम्ही टीम रुळे. 61 बनवायचे आहेत 24 बॉलमध्ये. अशोकजी संघपाळ्यांचा सन्मान होत आहे. अशोकजी संघपाळ्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि हा सन्मान करतील भीमराव मोरे यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा. तुम्ही पाहत आहात कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. स्पर्धा आमशी गावच्या सन्मानाची पर्व क्रमांक 7 ची. सामना तुम्ही पाहत आहात रुळे विपक्ष झांजवड. निश्चित प्रथम बॅटिंग करताना टीम रुळे संघाने जी बॅटिंग केली ती आपण पाहूया. अमोल शिंदे आज नावाप्रमाणे या सामन्यामध्ये खेळ करू शकले नाही, विशाल जाधव यांनी त्यांना माघारी पाठवलं. विवेक शिंदे 23 धावा 7 बॉल एक झुंजार खेळ राहिला. त्यानंतर शैलेश शिंदे यांनी क्रमांक 3 वरती येताना 11 धावा बनवल्या 6 बॉलमध्ये आणि विनायक शिंदे उरली सरलेली कसर त्यांनी भरून काढली आणि 19 धावा त्यांनी कुठल्या आणि प्रवीण शिंदे यांनी 3 धावा बनवल्या. परंतु बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला ना तर टीम झांजवड कडून
विशाल जाधव यांनी एक षटक हाताळलं, दोन धावा दिल्या, एक गडी बाद केला. गौरव जाधव आज महागडे राहिले, 22 धावा दिल्या, एक गडी बाद केला. लक्षित जाधव 23 धावा आणि स्वप्निल 11 धावा. असं विश्लेषण आपण करूया आणि सामन्याला आपण सुरुवात करूया. संपूर्ण पहिल्या डावाची तुम्ही समरी पाहिली, स्कोरबोर्ड तुम्ही पाहिला. आता आपण जाऊया थेट मॅचच्या दिशेने. 61 धावा 24 बॉल मॅचला होते सुरुवात. त्याचबरोबर रमेश दादा कदम सोनाट के एस के कबड्डी उपाध्यक्ष यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांनाही आपण यानंतर सन्मानित करणार आहोत. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलेलं आहे फलंदाज विशाल जाधव. त्याचबरोबर आमचे शांतारामजी कदम यांचे आगमन आहे, के एस के कबड्डी सल्लागार, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. तर सन्मान करण्यासाठी विनंती आहे की संतोष दादा मोरे यांना विनंती आहे की आपण हे सन्मान करावे. श्री काळेश्वरी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभाशय आपण काही सन्मान करत आहोत. धावसंख्या आहे 10, एका बाजूला विशाल जाधव मॅक्सवेल तर एका बाजूला जयदीप जाधव, ही जोडी आहे. आज मॅक्सवेलची बॅट तळपणं फार महत्वाचं. फटका कव्हरच्या डोक्यावरतून खेळत असताना क्षेत्ररक्षकाने केलेली फेक, बचावलेले मॅक्सवेल. मिळती येते सिंगल धाव आता 11. जयदीप जाधव यांनाही चांगला खेळ करावा लागेल, प्रीमियर लीग मध्ये चांगले खेळलेले आहेत, त्यानंतर ही स्पर्धा खेळत आहेत. प्रत्यक्षात आता जयदीप जाधव यांचा खेळ कशा प्रकारे बहरेल. ओव्हर नंबर 1 साठी बॉलर आहेत सचिन शिंदे, ज्यांनी प्रीमियर लीग मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. आपटलेला बॉल, बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाही, विकेटचं पतन. जयदीप जाधव यांना माघारी यावं लागेल. नावाप्रमाणे खेळ या सामन्यामध्ये जयदीप जाधव करू शकले नाहीयेत. आशा आता थोड्याशा निराशेमध्ये आहेत टीम झांजवडच्या. अपेक्षा होत्या जयदीप जाधव यांच्याकडून, टीम झांजवडला मोठा फटका खेळायला गेले, परंतु पहा फटक्याला यश नाहीये. पहिलं सुयश मिळतंय आणि त्याचबरोबर आता मुख्य व्यासपीठावरती राजधानी चहाचा आपण आस्वाद घेऊया. त्याचबरोबर अंकुशजी उफाळे कळमगाव आणि शाखा प्रमुख नाला सोपारा यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर अंकुश दादा उफाळे साहेब यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत. बॉलर तयार. ओ वेगाने आणि उसळणारा बॉल, काय कमालीचा बॉल आहे यार. अप्रतिम लाईन लेन सर्व काही गोष्टी या खेळाडूने दाखवल्या या बॉलच्या पाठीमागे. आणि हा आलेला आहे डॉट आणि त्याच्यावरती विकेट. आता समीकरण जे शिल्लक आहे, येणारे 19 बॉल 50 जावा. एका बाजूला विकेटची पतझड सुरू आहे, एका बाजूला विशाल जाधव मॅक्सवेल यांनी तळ ठोकलेला आहे, परंतु आता अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे, जिथे आपण चर्चा केली दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीयेत. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत गोलंदाज सचिन शिंदे. सचिन शिंदे तयार होतील, जे लेदर बॉल क्रिकेटचे घटक आहेत, टेनिस बॉल खेळत आहेत आणि आपल्या गावाकडून ते गोलंदाजी करत आहेत. एका बाजूला आता अक्षय आउट होऊन माघारी गेलेत. आता लक्षित जाधव जे ऑलराऊंडर आहेत टीम झांजवडचे,
आज त्यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. गोलंदाजीमध्ये चमक दाखवता आली नाही. उजव्या इष्टीच्या बाहेर आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हॅट्रिक इथे टिपली आहे. सचिन शिंदे रुळे यांच्या नावी आणखीन एक हॅट्रिक जाते या स्पर्धेची. कमालीची गोलंदाजी, एका पाठोपाठ एक तीन फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. या युवा खेळाडूने प्रभावित केलंय, प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूने प्रभावित केलं आणि या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू प्रभावित करतोय. काय गोलंदाजी केली यार, कमालीची गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश आलं. सुरुवातीचे काही बॉल महागडे होते, मॅक्सवेल त्यांनी त्यांचा समाचार घेतला होता, परंतु आता एक मोठी उमेद झांझवडची कोणती आहे तर विशाल जाधव मॅक्सवेल ही मोठी उमेद टीम झांझवडची आहे. आणि याच उमेदेवरती झांझवड संघाचा सामना अवलंबून आहे. ओव्हर नंबर 2 साठी विवेक शिंदे, टीम रुळ्याचे ऑलराऊंडर खेळाडू. आता हा सामना बघण्यासारखा आहे. विशाल जाधव मॅक्सवेल संयम ठेवणार की आक्रमण करणार, यावेळेला आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये, बॉलची मारिशीच्या पलीकडे, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलची मारिशीच्या पलीकडे सरळ. पंच किती धावा, चौकार की षटकार? चौकार आहे. निश्चित विशाल जाधव यांनी सांगितलेलं आहे, एका बाजूने जरी विकेट जात असल्या ना तरी मी आक्रमण करणार. यावेळेला पा भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड विशाल जाधव मॅक्सवेल यांच्या विकेटचं होतंय पतन. त्याचबरोबर आत्मारामजी मोरे यांचाही आपण सन्मान या आमशी गावच्या स्पर्धेमध्ये करत आहोत. कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आता झांझवड संघ चारही बाजूने अडचणीमध्ये अडकलेला आहे. असं वाटलं होतं की एक वाट आहे झांझवड संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, परंतु तीही वाट आता बंद केली रुळे संघाने. परंतु आणखीन एक फलंदाज कोसळलेला आहे. म्हणजे जी वाट झांझवड संघ विजयाच्या दिशेने जाण्याची शोधतोय ना, ती प्रत्येक वाट आता रुळे संघ बंद करतोय. परंतु याच विजयाच्या वाटा तुमच्या पायाखाली असतात, त्या झांझवड संघाच्या फलंदाजांना शोधाव्या लागतील. सामन्यामध्ये अजून बरंचसं काही आहे. एका बाजूला आता बॅट्समन विशाल आहेत, त्यांच्याकडेही क्षमता आहे. अनेक सामन्यांमध्ये ते आघाडीला आले होते, आता मधल्या फळीमध्ये आलेत. वेगाने उसळणारा बॉल सन्मान दिलेला आहे, एक सिंगल मिळेल. आता सध्याच्या घडीला झांझवड संघाला एक भागीदारी बनवावी लागेल. एखादी छोटीशी भागीदारी बनते तर निश्चित हा संघ आक्रमण करण्यासाठी जाईल. 14 बॉल आणि 45 धावांची गरज हे गुणोत्तर आहे. बॉल आलाय, त्याला सन्मान दिलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सामना थोडासा शांत होतोय. ज्यावेळेस विशाल जाधव मॅक्सवेल होते ना, सामना तापलेला होता. फलंदाजांना चांगले फटके खेळावे लागतील. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आपण अनेकदा चर्चा करत आलो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे संघर्ष असतो. मग जीवन असो किंवा क्रिकेट, आपल्याला नेहमी आणि रोज एक वेगळा संघर्ष करावा लागतो. क्रिकेटच्याही सामन्यांमध्ये तेच आहे, संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय संघर्ष नाही. वेगाने आणि उसळणारा बॉल, डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी हा बॉल मार्गस्थ होते. वेगासाठी मर्यादा नाही, परंतु उसळीसाठी मर्यादा आहे, याची आपण चर्चा करतो. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला, 18 धावा धावफलकावरती आहेत.
12 बॉल आणि बनवायचे आहेत 43. ज्यावेळेस रुळे संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस रुळे संघाने 2 षटका अखेरीस बनवल्या होत्या 25 धावा. त्याचं प्रतिउत्तर देताना टीम झांजवडने बनवलेल्या आहेत 18. परंतु एका बाजूला धावसंख्या थोडीशी कमी आहे झांजवड संघाची कंपॅरिझन रुळे संघ, परंतु विकेट देखील झांजवड संघाने जास्त गमावलेले आहेत. ओव्हर नंबर आता 3 साठी प्रदीप शिंदे स्ट्रायकर एंडला, फलंदाज विशाल जाधव ज्यांच्याकडे क्षमता आहे, अनेक सामन्यांमध्ये आपण त्यांना आघाडीला पाहत आलो. या वेळेला बॉल हवेत, खेळ आहे, मोठ्या फटक्याचं धाडस, लांबी कमी, विकेटचं पतन. आता अर्धा संघ गारद केलेला आहे टीम रुळे संघाने झांजवडचा. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. आता येणाऱ्या फलंदाजांसमोर अनेक अडचणी आहेत आणि या अडचणीतून मार्ग काढायचा आहे. अडचणी कुणासमोर नव्हत्या, ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांना विचारा अडचणी काय असतात. त्यावेळेला सन्मान दिला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्याला हाताळता येत नाही. माणूस पाण्यात पडल्यानंतर त्याला जीव जात नाही, त्या माणसाला पोहायला येत नाही, त्यावेळेस त्या माणसाचा तो माणूस बुडतो. तसं एखादी परिस्थिती तुम्हाला हाताळता येत नाही किंवा जेव्हा ती परिस्थिती तुमच्या हाताच्या बाहेर जाते. म्हणजे पाण्यात पडणारा माणूस हा कधी बुडत नसतो, बुडतो तेव्हा, त्याला पोहायला येत नसतं तेव्हा. म्हणजे इकडे जी परिस्थिती आहे ती तुम्हाला हाताळता आली पाहिजे. जर परिस्थिती हाताळता आली नाही तरी परिस्थिती एक मोठी समस्या बनते, जिथे गोलंदाजी करताना गोलंदाज प्रदीप शिंदे यांचा मारा फलंदाजांसमोर अनेक संकट. जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एक सिंगल धाव मिळेल, एकेरी धावाने फक्त स्कोरबोर्ड हळूहळू पुढे जाईल, परंतु दडपण वाढेल झांजवड झांजवड संघावरती, त्याची आपण चर्चा करत आहोत. हीच ती वेळ आहे, 8 बॉल 42 मोठे फटके. या वेळेला बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक येतील, झडप घालतील आणि एक सिंगल मिळेल. सिंगलने तितकासा फरक पडणार नाही रुळे संघाला, फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस मोठे फटके लागतील. टॉस जिंकला होता झांजवड संघाने आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथम बॉलिंग करतोय, किंबहुना आम्ही प्रथम गोलंदाजी करतोय आणि कमी धावसंख्येवरती रोखण्याचा आमचा मानस आहे. वेगाने आणि उसळणारा बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला आणि षटक क्रमांक 3 खेळ संपला. आता 6 बॉल आणि बनवायचे आहेत 41 धावा. जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असेल. म्हणजे जीवनामध्ये काही वेळेस आपल्याला नशीबवादी व्हावं लागतं, परंतु माणसाने 99% प्रयत्नवादीच असलं पाहिजे. 1% नशिबाचा भाग आहे आणि हा 1% झांजवड संघासाठी सामना जिवंत करेल का, याच अपेक्षेवरती आता झांजवड संघ आणि त्यांचे पाठीराखे आहेत. काही खराब बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके खेळतील का आणि आमच्यासाठी सामना जिवंत होईल का. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्प्यामध्ये येत नव्हता तर टप्प्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आलाय तो डॉट. हाई बॉल आलेला आहे डॉट आणि प्रत्येक बॉल जसा मात्र संपतोय ना, झांजवड संघापासून सामना दूर जातोय. झांजवड संघ ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळला, 3 सामने जबरदस्त खेळला, त्यांना सर्व सामने एका पाठोपाठ एक खेळावे लागले. प्रत्येक लॉटमध्ये हीच परिस्थिती असते. ग्रुप सी मधून खेळणाऱ्या शेवटच्या संघाला लागोपाठ सामने खेळावे लागतात. आता 4 बॉल 40 गरज आहे. सन्मान दिलाय, एक सिंगल धाव, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. टीम झांजवडने 22 धावा आता उभ्या केलेल्या आहेत.
आणि जवळजवळ 6 गडी गमावले. सुरुवात दमदार केली होती, नो डाऊट, याच्यामध्ये दुमत असलंच नाही पाहिजे. कारण पहिल्याच बॉलवरती मला वाटते चौकार आला होता, म्हणजे 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा झांजवडने बनवल्या होत्या. म्हणजे कुठेतरी सुरुवात चांगली होऊन सांगता विजयाने करता येणार आहे का टीम झांजवडला, असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. 2 बॉल 39, बॉल हवेत खेळलाय. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण हार आणि जीत निश्चित करू शकत नाही. पराभवातलं अंतर कमी करणारा स्ट्रोक असू शकतो का? बॉल 4 धावांसाठी चौकार, एका बॉलची बाकी आहे ती फक्त औपचारिकता. आणि यंगस्टर कुरुशीला विनंती आहे की आपला संघ रेडी करा, तुम्हाला टॉससाठी तुमच्या संघाला घेऊन समोर यायचं आहे याची नोंद घ्या. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम रुळे, वैभव रुळे. आपण झांजवड संघाचा आभार मानूया. हा संघ अंतिम 3 पर्यंत आला आणि सेमीफायनलमध्ये या संघाचे प्रयत्न कमी पडले, परंतु सकाळपासून त्यांचा उल्लेखनीय खेळ राहिला, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि रुळे संघ आपण इकडे लाईनअप करा, टीम यंगस्टर कुरोशी. रुळे संघ तुम्ही मैदान सोडू नका.